आज जी पोलीस दलाची अवस्था आहे ही अवस्था जर आपण सुधारली नाही तर महाराष्ट्राचं जे पोलीस दल देशातलं सर्वोत्तम मानलं जात होत ते पोलीस दल सर्वोत्तम राहणार नाही इतक्या भयंकर अशा प्रकारची परिस्थिती आहे या ठिकाणी जो बदल्यांचा घोटाळा झाला अध्यक्ष मोदय हो जी माहिती माझ्याकडे आली ती माहिती मी होम सेक्रेटरीला दिली काय चूक केलं भ्रष्टाचाराच्या संदर्भातली माहिती जर जवळ आली विरोधी पक्षनेता म्हणून माझी जबाबदारी आहे अध्यक्ष महोदय मी किती जबाबदारी वागलो ती माहिती माध्यमांना दिली नाही मी ती माहिती देशाच्या होम सेक्रेटरीला दिली पण तुमच्याच पक्षाच्या लोकांनी तो रिपोर्ट फोडला आणि माध्यमांकडे पाठवला आणि त्याच्या पाहिजे तर पुरावे मी देतो पत्रकार द्यायला तयार आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये अध्यक्ष महोदय इतकं भयानक आहे ते मी ज्यावेळेस ते बघितलं काय सौदेबाजी आहे एकेका पोस्टिंग करता किती किती पैसे आहेत आणि आता त्याचे पुरावे मिळत आहेत आणि आता जे काही इन्व्हेस्टिगेशन होत आहे त्यात लोक हळूहळू कबूलही करायला लागले आहेत की कि आम्ही किती किती पैसे देऊन आलो अध्यक्ष महोदय जर असा व्यापार हा पोलिसांचा झाला जर पोलीस दोन दोन चार चार पाच पाच कोटी रुपये देऊन एखाद्या पदावर आले तर ते केवळ वसुली करतील आज हेच आपल्याला पाहायला मिळत आहे जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये तुम्ही जाऊन बघा अवैध रेतीत मध्ये कोण सामील आहे अवैध दारू मध्ये कोण सामील आहे हे जे नेक्सस तयार झालेलं आहे अध्यक्ष मोदय कसं आपण या ठिकाणी तोडणार आहोत आणि म्हणून मगाशी आमचे मित्र समोरून ज्यावेळेस म्हणत होते शेवटी जे जेलमध्ये गेले ते आमचे सहकारीच आहेत त्यांच्याबद्दल काय आमच्या मनात कुठली दुर्भावना नाहीये पण शेवटी न्यायालयाच्या निर्णयामुळे त्यांना त्या ठिकाणी जावं लागलंय हे कुठल्या भाजपच्या सरकारने टाकलेलं नाही सीबीआयची इन्क्वायरी न्यायालयाने दिली एफ आय आर न्यायालयाने त्या ठिकाणी तयार करायला लावला कारण त्याच्यामध्ये तथ्य होत आणि ज्या प्रकारच्या गोष्टी त्यातनं बाहेर येतात अध्यक्ष महोदय योग्य वेळी सगळ्यांसमोर येतीलच आपल्याला कळतंय पण कुठेतरी हे बंद झालं पाहिजे वळसे पाटील साहेब तुमच्याकडनं ही अपेक्षा आहे ही वेग वेग गाडी बिघडलेली आहे जे योग्य लोक आहेत त्यांना योग्य ठिकाणी द्या जे अयोग्य आहेत त्यांना त्यांच्या ठिकाणी पाठवा आणि जे पैसे देऊन वेगवेगळ्या जागांवर गेले आहेत त्यांना कसं घरी पाठवता येईल हा प्रयत्न केला पाहिजे हेच रॅकेट मी जेव्हा गृहमंत्री होतो माझ्या लक्षात आलं आणि माझ्या लक्षात आल्याबरोबर एसआयडी ला सांगून मी पूर्ण पुरावे त्याचे जमा केले आणि त्याच्यावर आम्ही छापा टाकला आणि ते पकडले गेले आणि त्यावेळेस सगळं रॅकेट आम्ही तोडलो होत दुर्दैवाने आता एसआयडीने सांगितलं हे रॅकेट चाललंय तर त्यांच्यावरच कारवाई झाली त्यांच्यावरच कारवाई झाली ज्यांनी सांगितलं रॅकेट चाललाय ज्यांनी रॅकेट पकडलं त्यांच्यावरच कारवाई झाली अध्यक्ष मोदय आणि म्हणून कुठेतरी या संदर्भात खरं म्हणजे लक्ष घालण्याची आवश्यकता आहे आणि अध्यक्ष मोदय कुणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही म्हणजे ईश्वरी कृपेने प्रशासन चाललाय जो निवृत्त झालाय त्याची बदली होते जो दिवंगत झालाय त्याची बदली होते आता बघा आदिवासी विकास विभागामध्ये नाशिकच्या अप्पर आयुक्तालयाने कोरोनामुळे मृत्यू झालेल्या शिक्षकाची बदली केली संदीप महादूर निकम गरबळ येथे शासकीय आश्रम शाळेत माध्यमिक शिक्षक होते दुसऱ्या लाटेत त्यांनी घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांची काळजी घेतली मात्र एकवीस एप्रिलला ते दोन हजार एकवीसला कोरोनामुळे त्यांचा मृत्यू झाला मृत्यूनंतरच्या चार महिन्यानंतर अतिदुर्गम असलेल्या तळोदा तालुक्यातील एका आश्रमशाळेत त्यांची बदली केली आणि ऑर्डर त्यांच्या कुटुंबियाला पाठवली काय दादा फक्त एवढंच आहे की हे जे लक्ष्मी दर्शनाचे खेळ चाललेले आहेत ते कुठेतरी या बदल्यांमधले बंद झाले पाहिजे एवढीच आपली अपेक्षा नाही आता एवढंच नाही तर आता आपण बघा धारावी पोलीस मध्ये गुलाबराव पाटील नावाचे सिनियर इन्स्पेक्टर दोन हजार वीस मध्ये निवृत्ती होती काही नाही चाललंय माहितीच नाही कोणाला दोन हजार बावीस पर्यंत दाखवून दिलं मग ज्या वेळेस हे बाहेर आलं तेव्हा आता त्यांना बळजबरीने निवृत्ती दिली आणि अशा चार केसेस आहेत निवृत्त झाले आहेत माहितीच नाही आणि रॅकेट आहे हे लक्षात आलं आता आपल्या मंत्रालयामध्ये की तुम्ही निवृत्त झाल्यानंतरही तुम्ही काम करू शकता पगार मिळतोय आता लक्षात आल्यानंतर दोन हजार वीस मध्ये निवृत्त झालेला दोन हजार एकवीस मध्ये आपण एक दीड वर्षानंतर निवृत्त केलं पण त्यांनी तर अशी ऍडजस्टमेंट केली होती हे लक्षात आलं नसतं तर दोन हजार बावीस पर्यंत तो होता अशी एक महिला आहे असे चार केसेस आहेत त्यामुळे कुठेतरी या संदर्भातही अध्यक्ष मोदय हे समजलं पाहिजे की नेमकं चाललं काय या कोरोनाच्या काळामध्ये वर्क फ्रॉम होम हे कल्चर झालं पण आमच्या प्रशासनामध्ये मात्र टेक होम कल्चरच चालू झालाय कुठेतरी आपल्याला थांबावं लागेल अध्यक्ष मोदय ही हो खरोखर या ठिकाणची अवस्था आहे